रिस्की आम्ही येत नाही असं करून फिल्म नाकारली. पण आणि खूप लोकांनी हे म्हणजे मला कित्येक वेळा असं झालंय की शूट उद्या आहे आणि तो कार्टिस्ट लॉक झालाय आणि संध्याकाळी त्याचा फोन आलाय की अरे माझ्या बिल्डिंगमध्ये दोन केसेस होते आणि आता मी येऊ शकत नाही उद्या आणि आता असं असं आहे. तर जानकी खरं ह्याचं उत्तर जास्ती देईल पण तिचं कास्टिंग एक दिवस आधी झालंय सेम कारणामुळे की एक कलाकाराला मी घेतलं होतं आणि मग ते कोरोना पॉझिटिव्हमुळे तिच्या नशिबात ही फिल्म होती. पण अशी आव्हानं होती आणि पहिली म्हणजे मला वाटतं पहिली गोष्ट ही होती त्या काळात आणि आपण या पलीकडे आलोय आता. पण आपण जर 2020 साली जून मध्ये गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की तेव्हा जी भीती होती ना कोरोनाची सगळ्यात जास्त होती. तर आता युनिटमध्ये किती लोक आहेत? 100 लोक. नाही नाही आम्ही मग जरा घरीच बसतो आपण नेक्स्ट टाइम काहीतरी करू अशी उत्तरं पण आम्हाला मला खूप लोकांकडनं आली. तर आता खरं ह्यांना कसं होतं हे उत्तर मला जानकी तू सुरू कर. हॅलो. सो आदित्य सर जसं म्हणाले की ही फिल्म माझ्या नशिबात होती आणि म्हणून हे सगळं घडून आलं आणि ऍक्च्युली माझं कास्टिंग एक दिवस आधी झालेलं कारण मला एक दिवस लॉकडाऊनची वेळ होती 2020. काम नव्हतं काही नव्हतं आणि एक दिवस मला रोहन मापुसकर जे खूप मोठे कास्टिंग डिरेक्टर आहे त्यांच्याकडनं कॉल आला की अशी अशी एक फिल्म आहे तुझं एक ऑडिशन टेप करून मला इमिडिएटली पाठव. मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं, एवढं सांगितलेलं की हॉरर कॉमेडी आहे आणि आदित्य सरपोतदार हे डिरेक्टर आहे. आणि तिथेच मी फ्लॅट झालेले की मला काहीही करून हे मिळवायचं आहे आणि मी तेव्हा ऑडिशन पाठवली त्यांना. आय थिंक त्यांनी ती तुम्हाला फॉरवर्ड केली आणि कॉल आला की उद्या जाऊन तू आदित्य सरपोतदारांना सेटवर भेट. दे वर ऑलरेडी शूटिंग. अमेय अँड वैदही आय मेट देम देअर. दे वर ऑलरेडी शूटिंग आणि तिथे सरांची भेट झाली. सरांनी मला एक ब्रीफ दिलं. अक्षयशी भेट झाली, त्यांनी ब्रीफ दिलं. महेश अय्यर जो आमचा रायटर आहे त्याच्याशी भेट झाली. एक ऑडिशन घेतली माझी, लुक टेस्ट केली आणि ही वॉज लाईक ओके डन, उद्यापासून तू सेटवर ये. आणि इथे संपलं. म्हणजे मला आठवतं की पहिले 2 का 3 दिवस मला माझ्यावरच विश्वास नव्हता की हे खरं आहे का, की हे ऍक्च्युली झालंय का हे स्वप्न आहे आणि मी आता उठीन आणि हे सगळं खोटं असेल. पण हे सगळं झालं आणि सगळा शूट पार पडला. सगळ्या टीमनी खूप साथ दिली आणि आदित्य सर थँक्यू सो मच ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि आमचं काय मला लक्षात आलं जानकी तू प्रत्येकाला वेगळी स्टोरी सांगतेस. हा आम्हाला असं सांगितलंस की मी कास्ट ऐकली अमे आणि ललित आणि वैदिक काम करताय तिथे फ्लॅट झाले. आज सगळ्यांना मीडिया समोर सांगतेस आदित्य सर करतायत मी तिथे फ्लॅट झाले. नक्की किती फ्लॅट आहेत तुझे? वेल, तुझं स्वप्न पूर्ण झालं याबद्दल थँक्यू. आमच्या स्वप्नांचं काय ते मला माहित नाही. मला सतत कामाल्या बाईंचे रोल्स मिळत असतात आणि अजून एक कामाल्या बाईचा रोल माझ्या समोर येऊन बसला होता आणि ते म्हणले हे डिफरंट आहे. पण सगळेच बोलतात. पण देन मग मला त्यांनी सांगितलं की आदित्य डिरेक्ट करतोय अँड वी नो हिम बिकॉज त्यांनी फास्टर फेणे केला आहे. किंवा त्यांनी जे काही फिल्म्स केले त्यात खूप कमिटमेंट असतं, त्यात खूप मजा असते. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे लेट मी गो सी हिम. आणि जसं तो म्हटला की त्यांनी मला फोन केला, मी माणूस दिसतोय म्हणून मी लगेच पोहोचले तिथे. आणि त्या इतका कन्व्हिन्सिंग होता तो आणि त्याची स्टोरी की मला असं वाटलं की नाही ही खरंच खूप डिफरंट फिल्म आहे, विच इज ट्रू. तुम्हाला बऱ्याचदा कामाल्या बाईच्या रोजमध्ये पाहिलं असेल पण ही वेगळी आहे, आय प्रॉमिस यू दॅट. आणि खूप मजा आली, मला खूप मजा आली बनवायला फिल्म बनवताना. आय एम शुअर की तुम्हाला ही बघताना खूप मजा येईल आणि प्लीज बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटली. मी जसा दिसतो आणि त्याच्यावरून मला जसा रोल मिळेल असं तुम्हाला वाटत तसाच रोल याच्यामध्ये मला मिळाला. आणि ते बरं असत. आणि मला अचानकपणे पहिल्यांदा आदित्य सरांचा फोन आला असं असं आहे. मला खूप आश्चर्य वाटलं कारण फास्टर फेणे आणि सगळे चित्रपट मी त्यांचे बघितलेले होते आणि मी गेलो त्या याच्यासाठी. तर मला जरी रोल तसाच असला तरी याच्यात मी स्वतःला लकी याच्यासाठी समजतो की पहिली झोंबी फिल्म मराठीतली आहे आणि त्याच्यामध्ये मला भाग घेता आला आणि त्याच्यामुळे मुख्यत्वाने आदित्य सर आणि सारेगामा फिल्म्स यांचा मी नेहमीच आभारी राहील या बाबतीत. आणि आम्ही खूप ठिकाणी शूटिंग केलं, लातूरला शूटिंग केलं, रात्रभर शूटिंग केलं. ते गोळी लागून मी पडतो असा एक फार हृदय सीन मध्ये झाला असं असं सगळं झालं. आणि असे खूप चांगले चांगले आहे त्याच्यामध्ये आले. एका चित्रपटामध्ये मी आणि ललित होतो, दुसऱ्यामध्ये मी आणि अमेय होतो आणि तर तिसऱ्यामध्ये आम्ही तिघही आहोत. आणि एक हे असं झालं की माझी याच्या आधीची फिल्म आणि ही फिल्म याच्यामध्ये या दोन कलाकारांना
उत्तम वाहन चालवणं ही अट होती आणि अमेयाने तर ते आव्हान पेललंच. पण या तरुण मुलीविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामधली काही साहस दृश्यांचं आम्ही चित्रीकरण लातूरमध्ये करत होतो त्यावेळेला तिने अशा प्रकारे कार चालवली की ते दृश्य आम्हाला दिग्दर्शन करण्यासाठी जे आले होते स्टंटमॅन आले होते त्यांनी टाळ्या वाजवल्या याच्यासाठी तुम्ही पण वाजवा. धन्यवाद. काकांनी स्पॉइलर दिलाय पण स्पॉइलर दिला असला तरी तरी त्यांनी ऍक्शन केली म्हणजे काकांनी ऍक्च्युली ऍक्शन केली फिल्ममध्ये आणि भलेही तो रोल तसाच असला आजोबांचा एका छान मिडल क्लास फॅमिलीत येणाऱ्या सोसायटीत राहणाऱ्या काकांचा तरी साहस दृश्य ह्यांनी पण केलेली आहे फक्त हिने नाही आणि ती कमालीची केलेली आहे. तुम्हाला फिल्म बघितल्याला कळेलच की काय काय आहेत ती पण त्याला खूप पेशन्स लागतो आणि त्यांनी खूप पेशन्स ठेवून ते केलं त्यासाठी बिग थँक्यू काका. थँक्यू. मला वाटतं ते तुम्ही